सांगतो. अहो सांगा की लवकर, दस्तूर खुद्द खान साहेब सुद्धा उतावळे झाले. सांगतो पण एकांतात. गुस्ताखी माफ असावी खान साहेब, पण छावणीतून खबरा बाहेर जात आहेत. खान साहेब, खबर ऐकाल तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ऐसी कौन सी खबर है? ठीक है, जो भी है आप दिल खोल के कहिए. आदिलशाही फौजेवर दारू गोळा डागण्यासाठी शिवाजी राजे फिरंग्याकडून तोफा विकत घेत आहेत. क्या 60,000 होऊन देऊन हा सौदा होणार आहे? इस सौदे को अंजाम मिलने से पहले इसे रोकना चाहिए. हे मुमकिन नाही. तो मुमकिन करो, कोई तरकीब चलाओ. ठीक है, तुमच्यासाठी मी हे करतो. खान साहेब आता ऐका, शिवाजी राजेंचा हा व्यवहार पलटण जवळ होणार आहे, आणि तिथेच एका गुप्त ठिकाणी शिवाजी राजेंनी ते 60,000 होऊन लपवून ठेवले आहेत. त्या रात्रीच हा सौदा पार पडणार तो इस सौदे को रोकने का जिम्मा आपका. सीवा के खिलाफ आपकी ये पहली मुहिम है. किसी भी हालत में ये सौदा नहीं होना चाहिए, और वो 60,000 होन हमें चाहिए. सरदार पांडे को भी साथ रखिए. का या बजाजी वर भरोसा नाही? भरोसा कमाना पड़ता है बजाजीराव. आओ साहेब, आपल्याकडे सरदार भोसले यांच्याकडची खूप माणसं आली आहेत. एक मंबाजी भोसले सोडले तर सगळे, असंच ना? हो. खंडोजी खोपडे गेले, परंतु खोपडे पाटील यांना आपल्याकडे वळवण्यात आपण यशस्वी ठरलो. ही सगळी कान्होजीरावांची खेळ. कान्होजीराव आहेतच तसे बाणेदार, त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच. पण कधी कधी जीव घुसमटतो आऊसाहेब. शिळमकरांचाही जीव घुसमटला, त्यांचा मुलगा खानाकडे गेला, परंतु बाकी सगळे स्वराज्यात राहिले. तळबीडचे आमचे मोहिते सरदार, त्यांची काय खबर? सोराबाई तुम्ही? तुम्ही कधी आलात सुनबाई? हे काय, आत्ताच. नमस्कार करते. सौभाग्यवती भाऊ. आऊसाहेब, तुम्ही दिलेली कामगिरी आम्ही फत्ते करून आलोय. त्या खानाविरोधात मोहित्यांची सर्व कुळी एक केली. अहो, ती स्वराज्यात सामील देखील झाली. हाच त्यांचा खलिता तुमच्या चरणी रुजू करण्यासाठी आलो. शाब्बास, शिवबाराजांना शोभलात. पंत, मोहिते सरदार. मोठं आणि स्वराज्य हिताचं काम केलं सोराबाई तुम्ही. हे काय, सरदार निंबाळकरांच्या नावापासून पुढे बाण नाही भगव्याकडे.
नाही का? निंबाळकर सरदारांच्या पाठिंब्याचा खलिता अजून आला नाही का? मी काय म्हणतोय बजाजीराव, अहो तुम्ही आल्या आल्याच पटात घुसलात. मग आपण का मागे राहायचं? तुम्ही आलात काय? खानसाहेबांकडून आल्या आल्या हाती मोहीम घेतली काय? होय होय. नाही, तुम्हाला म्हणून सांगतो बर का, हा जळता निखारा आहे. असू द्या की, निंबाळकर तरी कुठं कमी आहेत, त्यांनी जळत्याचा निखारा आणि निखाऱ्याचा कोळसा बी केलाय कितीदा. ते तर झालंच म्हणा. आणि त्यात तुम्ही आहातच की पाठीशी. नाईकजी पांढरे सरदार माग असल्यावर कसली भीती? तुम्ही माझं म्हणून सांगतो, या खानाच्या छावणीत समजा उलटा व्यवहार आहे. अहो संशयाचं पलीत इथं रात्रंदिवस जळत राहतात ढाना ढाना. दुसरी गोष्ट, दर 10 सैनिकांच्या माग इथं एक शंकासूर आहेच, आणि सगळ्यात मोठा शंकासूर म्हणजे अफजल खान. शंका घेतात होय. म्हणूनच शिवाजी राजांच्या तोफांचा व्यवहार थांबवण्याची जी मोहीम तुम्ही हाती घेतलीय ती निभवा, नाहीतर हे प्रकरण तुमच्यावर बेतल. म्हणायचा उद्देश एवढाच की खान साहेबांचा भरोसा जिंकण्याची नामी संधी आलीये, त्या संधीच सोनं करा. भरोसा उस बजाजी पर? खान साहब आप ये कैसे कर सकते हैं? क्यों नहीं कर सकते, खबर भी तो उसने ही लाई है. खबर झूठ भी तो हो सकती है खान साहब. हो भी सकती है. तो हमें ऐसा लगता है खान साहब कि आप जल्दबाजी कर रहे हैं. वो बजाजी सेवा का रिश्तेदार है, नजीकी रिश्तेदार, वो हमारा साथ क्या देगा? लेकिन इसमें हमारा नुकसान क्या है? हुआ तो फायदा ही होगा. हमें फैसला करना बहुत ही आसान था, उसकी बात सच निकली तो भरोसा, वरना गर्दन मार देंगे उसकी. अफजल खान मोहम्मदी है हम. आज से आदिल शाही सल्तनत और फिरंगियों के सब तालुकात खत्म. हुजूर मेहरबान, गुस्ताखी माफ हो, लेकिन हमारी सल्तनत और फिरंगियों के बीच जो कारोबारी करार हुआ था वो आज से बर्खास्त. बड़ी साहिबा, आप पर हमला भी हो सकता है. ये क्या सरकार? आपको सबक सिखाने का फैसला भी हम आज ही लेंगे. क्या हुआ बेगम साहिबा, हमारा गुनाह क्या है? तुम्हारा गुनाह ये है कि हमारे दुश्मन सीवा को तुम तोपे बेच रहे हो. वो भी कब? हमारी उसके खिलाफ मुहिम शुरू है तब. ये खबर गलत है. मैं कसम खाकर कहता हूँ ऐसा कुछ नहीं हुआ है. हम पर भरोसा रखिए, ऐसी कोई लेन देन नहीं हुई है, ये सब बहकावा है. मतलब किसी ने झूठी खबर देकर अफजल को बेवकूफ बनाया? अलबत्त बड़ी साहिबा, खबर झूठी है, दुश्मन की चाल भी हो सकती है. दुश्मन की चाल? कोई ऐरा गैरा दुश्मन नहीं, ये सीवा की चाल है यकीनन. खुदा का लाख लाख शुक्र है ये बात हमें वक्त पर पता चली, सही वक्त पर. इखलास, पता करो अफजल को ये खबर किसने दी. जी बड़ी साहिबा. उस पर कड़ी से कड़ी नजर रखो और अंकुश खान तक हमारा ही हुक्म भेज दो. जो भी इसके लिए जिम्मेदार है उसे जान से मार दो, तबाह कर दो उसके पूरे खानदान को. सबको पता चले बड़ी साहिबा है हम, दिल से नहीं दिमाग से सोचते हैं. Thank you.
बसतोय का सगळा मेळ? कसला मेळ? कोण आले, कोण गेले, कोणी पुंडावा केला, कोण फितूर झाले? बाकी काही म्हणा सई, पक्क्या राजकारणी बर का तुम्ही? अगं बाई, आम्ही कसलं राजकारण केलं? तुमची खेळी तशी न कळणारी. चाल वेळीच ओळखली तर बर, नाहीतर फसगत ठरलेली. नाहीतर राजेंचा गैरसमज झाला. बिलकुल नाही. असं म्हणतात की राजकारणी माणसाकडे थांग आणि पत्ता दोन्ही नसतो. अगं बाई, हे काय बोलतच? म्हणजे बघा ना, तुम्हाला विचारायचंय तुमचं, पण चौकशी इतरांची. जाणून घ्यायचं एक, पण विचारणा तिसरीच. राजे, मला तुमच्या बंधुराजांबद्दल विचारायचंय ना. हो. खूप मोठं धाडस केलंय बजाजी राजांनी. आमच्यासाठी जीवावर उदार होऊन ते खानाच्या गोटात गेलेत. तीच काळजी लागून राहते हो. नका काळजी करू. खूप सावध डाव खेळलोय आम्ही, आणि बजाजी राजे सुद्धा समजून उमजून सावधपणेच खानाच्या गोटात वावरतात. परंतु राजे, हे बघा, त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आम्ही. जर त्यांना काही झालं तर आम्ही स्वतःला माफ करणार नाही. खरंच एवढं कराल आमच्या बंधुराजांसाठी? नक्की करू. पण एक छोटीशी अट आहे. सांगा तरी. हे औषध घ्यावं लागेल. घ्या. बघा, पक्के राजकारणी तर तुम्ही आहात, पण आमचं राजकारण तुम्ही बऱ्या व्हाव्या म्हणून बरं का? पांढरे सरदार, आइए. अंकुश खान पधारिए. पधारिए? आप अभी तक यही हो, गए नहीं? बजाजी राव के साथ मुहिम जाने वाले थे आप? आओ समझी तैयारी झाली होती माझी. बाहेर जाऊन बघितलं तेव्हा समजलं की बजाजी राव गेलेत मोहिमेवर. मतलब? आओ मला काही कळलंच नाही. माझी फौज तयार आहे, माझा घोडा जिंदबंद आहे. और बजाजी राव मिले नाही. होय, आओ ते तातडीनं गेलं. पांढरे सरदार, आप बहुत सीधे साधे हो, ये टेढ़ी चाले आप नहीं समझोगे. टेढ़ी चाल? अब काय झालं, मला काही समजल का? मैं बताता हूं, आपका ये बजाजी राव धोखेबाज है. ओ ओ, काय बोलताय काय तुम्ही? ये देखिए, बड़ी बेगम साहिबा का खलीता. इसमें साफ साफ लिखा है कि फिरंगियों का शिवाजी के साथ तोहफों का कोई सौदा हुआ ही नहीं. पांडरे सरदार, बहुत बड़ी साजिश है ये, और इस खलीते की वजह से मैं बजाजी राव की पूरी खसोशियत जान चुका हूं. आता उस बजाजी राव को छोड़ूंगा नहीं मैं, उसकी खाल उधेड़ दूंगा मैं. काय सांगता विश्वासराव? जी राजू, बड़ी बेगमला खरं काय ते कळले, त्यामुळे ती लय संतापली आहे, आणि तिने या खानाला समद्या बाबी कळवल्यात. कळवल्या? आणि खान भी आता हे जाणून आहे की तोफांचा व्यवहार होणार नाही म्हणून. कठीण झालं हे विश्वासराव. भाई राजू, ओ मोठ्या सफाईदारपणे बाजाजीरावांनी आपल्या खिलाफ असल्याचं भासवलं. ओ खानाने बी विश्वास ठेवला त्यांच्यावर. अहो म्हणूनच तर पहिली मोहीम त्यांच्यावर सोपवली. बजाजीराव आत्ता कुठे आहेत? मोहिमेवर. मोहिमेवर? याचा अर्थ इकडं बिंग फुटलंय हे बजाजीरावांना ठाऊक नसावं. बहुतेक नसावं. विश्वासराव गडबड झाली. हे समद बाजाजीरावांवर शकणार. राज, हे प्रकरण बाजाजीरावांच्या जीवावर बेतू शकतं.
बजाजी रावांच्या जीवाला धोका आहे हे निश्चित. विश्वासराव काय करता येईल? काय करणार राजू? अहो समतीच फसगत झाली. काहीतरी करायलाच पाहिजे. माफी असावी राजू. अहो तसं मी बजाजीरावांवर खान बारीक लक्ष ठेवून आहे. मोठ्या शीतपीनं आम्ही बजाजीरावांच्या साथीनं हा बनाव पार पाडणार होतो. अफजल खानाचा दारुगोळा नष्ट करता आला असता तर मोठं काम झालं असतं. पण आता बजाजी रावांच्या जीवाला धोका निर्माण झाला. तोही आमच्यामुळं. धोका! इस अफजल खान मोहम्मदी से धोका किया उस बजाजी राव ने. अब देखो उसकी क्या हालत करता हूं मैं. आदिलशाही दरबार में बेवकूफ बनाया उसने हमें. जाएगा कहां? उसे जाकर कितना भी वक्त क्यों ना हो, पलटन तो यहां से नजदीक ही है ना. देखा खान साहब, हम तो आपको पहले ही समझा रहे थे भरोसा दिखाने की जल्दबाजी ना करें. खैर, अब जो हुआ सो हुआ. अब मैं खुद जाकर उस पलटन को तबाह करके उस बजाजी को आपके सामने लाऊंगा. याची का ही गरज नाही खान साहेब. कहां थे आप? बिना बताए कैसे चले गए? और मुहिम का क्या हुआ? झूठ बोला ना? झूठ? हाँ हाँ झूठ. बड़ी बेगम साहिबा ने साफ साफ लिखा है इस खलीते में कि फिरंगियों के साथ ऐसा सौदा तय हुआ ही नहीं. तो मुहिम किस बात की? अस मामी एवढं रक्त बंबाळ झालोय त्याच काय? बघा या जखमा. आणि बडी बेगम साहेबांसमोर फिरंग्यांनी आपली कातडी वाचवण्यासाठी खोटं सांगितलं असं. बघा हे बघा, शिवबाची मोहर असलेले कागदपत्र. आम्ही कधी खोट बोलत नाही. ये सब ठीक है, लेकिन 60,000 होन वो साथ लाने का वादा किया था आपने, वो कहा है? हुजूर ए कुट ठेऊ हुजूर. अयो ते बजाजी जखमी होता बघा म्हणून घेतला हातात. कुठं ठेऊ? इथं ठेऊ का? ये तो हुजूर ये तो कम लगते हैं. 60,000 हो नहीं सकते. हाँ 5,000 है. बस 5,000? इतने सस्ते में भरोसा जीतना चाहते हो बजाजी राव? वाह भाई वाह. अहो त्या शिवाजीनं इशारा म्हणून फक्त 5,000 ठेवले होते. यात माझा काय दोष? मी 60,000 वादा केला होता. तसा असल तर मग माझ्या पदरचं 55,000 देतो. मला काय, आम्ही जे करणार ते आपल्या खान साहेबांसाठी. हो सकता है ये हंडा भी आपने अपने घर से लाया हो. कावीळ झालेल्याला सगळं पिवळंच दिसतं, तसं झालंय तुमचं. आता भरोसा ठेवायचा नाही असं पक्क ठरवलंच असल तर काय बोलणार? उद्या म्हणाल की या जखमा पण तुम्ही घरून करून आणल्यात म्हणून. बाजाजीराव, अहमियत पैसे की नहीं, भरोसे की है. आओ हमारे गले लग जाओ. आपने हमारा भरोसा जीत लिया.
खान साहेब मी बनलो होतो ना खान साहेब अहो बजाजी राव जी लखलखत सोनं आहे हा पांडरे जख्म बहुत गहरा है इनका इलाज करवाओ वही चला खान साहब मुझे अभी भी लगता है कि दाल में कुछ काला है ये बजाजी झूठ बोल रहा है दाल में क्या काला है वो दिखाइए अंकुश खान ये हम अभी बजाजी की गर्दन मार देंगे अगर ऐसा ही है खान साहब तो शमशीर को धार लगाकर तैयार रखिए